नमस्कार, जळगाव तळका रेसिपीमध्ये मी सीमा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आणि हे मटण बघा तुम्ही, काळं मटण झणझणीत रसरशीत गावरान चवीचं हे मटण इथे बनून तयार आहे। हे काळं मटण कसं बनवायचं ती रेसिपी आज आपण बघतो आहे। तर मटण बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, थोडंसं वाळलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि या कांद्याचा जो खालचा आणि वरचा भाग आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे। आणि आता याला मधोमध दोन चिरा पाडायचे आहे जेणेकरून कांदा छान भाजला जाईल। आणि आता हा कांदा भाजण्यासाठी इथे गॅसवर मी ही जाळी ठेवलेली आहे, या जाळीवर आपण कांदा खोबरं छान भाजून घेऊ। गावाकडे कांदा खोबरं डायरेक्ट चुलीमध्ये भाजलं जातं, चुलीमध्ये जो कोळसा असतो त्या कोळशामध्ये हा कांदा आणि खोबरं ठेवून छान असं भाजून घेतलं जातं। आता सध्या आपण गॅसवर भाजतो आहे तर इथे खोबरं छान भाजून झालं आहे, काढून घेऊ। आणि आता हा कांदाही आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। आणि यासोबतच मी आता दोन लसूण घेतलेले आहेत छोट्या आकाराचे, हे लसूणही भाजून घ्यायचे आहे। तर लसूण फक्त वरून थोडासा हलकाच काळा झाला की आपण काढून घेऊ। लसणाच्या पूर्ण फोडी आपल्याला काळ्या नाही होऊ द्यायच्या। आणि आता हा लसूण इथे छान भाजून झाला आहे, काढून घेऊ आता बाहेर। आणि आता हा कांदाही छान भाजून घ्यायचा आहे। तर हे बघा कांदा झालेला आहे भाजून, काढून घेऊ। आणि आता डायरेक्ट गॅसवरच मी इथे मिरच्याही भाजून घेणार आहे। आता या मिरचीला छान हलके हलके चटके लागायला लागले की आपण मिरच्याही काढून घेऊ। याआधी आपण खानदेशी पद्धतीने मटण कसं बनवायचं पूर्ण मटणाची थाळी मी शेअर केलेली आहे, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आणि आता ह्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत, काढून घेऊ। आणि आता अजून इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत, टोटल पाच मिरच्या घेतलेल्या आहेत, या छान आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। तर तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही ते चिमट्याचा उपयोग करू शकता, गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे हाताला जास्त चटके बसणार नाही। आणि आता इथे ह्या मिरच्या छान भाजून तयार आहे। आता या सर्व साहित्याचे मी इथे असे तुकडे करून घेतलेले आहे आणि यामध्येच थोडंसं अर्धा इंच एवढा आलंही घेतलेलं आहे। आता सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये या मिरच्या लसूण आणि खोबरं सोबत आलं घेऊन थोडंसं मिक्सरमध्ये ओबडधोबड बारीक करून घेऊ। तर आता मिक्सरचं झाकण बंद करून मी हे मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेणार आहे। तर हे बघा, यामुळे काय होतं की जी मिरची असते ती छान बारीक होते। आणि आता यामध्ये आपण जो भाजून घेतलेला कांदा आहे तोही घालू आणि थोडं थोडं पाणी घालत याची आपल्याला चटणी करून घ्यायची आहे। तर हे बघा, इथे ही छान अशी चटणी तयार आहे। यामुळे या भाजीला छान असा काळसर रंग येतो म्हणून या भाजीला काळं मटण म्हटलं जातं। आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, या कढईमध्ये दोन ते तीन पड्या मी तेल ठेवते आहे गरम करायला। आणि आता हे तेल छान कडकडीत तापलं की जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण घालायचं आहे। आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊ। अतिशय साधी सोपी अशी पद्धत आहे, अर्ध्या तासात तुमचं हे मटण बनून तयार होतं। आता दोन ते तीन मिनिट आपण यावर झाकण ठेवून देऊ। आणि हे बघा, दोन तीन मिनिटानंतर सुंदर असा रंग आलेला आहे आणि तेलही छान सुटलेलं आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे, तर इथे मी हा काळा मसाला घालते आहे अर्धा चमचा। तुमच्याकडे मसाला नसेल तर काहीही टेन्शन घ्यायचं नाही, जो आपल्या घरात साठवणीचा मसाला असतो तो घालायचा आहे। आणि आता हा मटण करी बेस इथे तयार आहे। आणि आता मटण शिजवण्यासाठी इथे मी कुकरमध्ये एक चमचा एवढं तेल ठेवलेलं आहे, तेल छान तापलं। यामध्ये एक छोटासा चमचा भरून जिरं घालायचं, दोन ते तीन लसूण पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहे, आणि एक तमालपत्र आणि सोबत एक मध्यम आकाराचा कांदा
थोड़ा सा जाळसर चिरून घेतलेला आहे। आता हा कांदा आपल्याला छान कलर बदलेपर्यंत, थोड़ा सा काळसर होईपर्यंत या तेलामध्ये मस्त असा परतून घ्यायचा आहे। आणि आता तुम्ही बघू शकता इथे कांद्याचा पूर्ण असा रंग बदललेला आहे। यामध्ये आता मी इथे मटण घालणार आहे, तर इथे थोडीशी आधी हळद घालून घेतलेली आहे। आणि आता यामध्ये इथे मी एक पाव एवढं मटण घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं हे मटण आपल्याला या कांद्यामध्ये सुरुवातीला 1-2 मिनिट मस्त फुल फ्लेमवर आधी परतून घ्यायचं आहे। आणि आता 1-2 मिनिट छान असं हे मटण परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर ग्लासाने मोजलं तर अर्धा ग्लास आणि मेजरिंग कपने घेतलं तर 1 कप एवढं हे पाणी मी इथे घातलेलं आहे। आणि आता मिक्स करून घेऊ। आता या कुकरचं झाकण बंद करायचं आहे आपल्याला आणि अगदी कमी गॅसवर 4 ते 5 शिट्या होऊ द्यायच्या आहे, कारण मटण शिजायला थोडंसं जास्त वेळ घेत असतं। तर कमी गॅसवर शिजवलं की हे मटण अतिशय छान शिजतं, मऊ शिजतं। आणि हे बघा आता 4 ते 5 शिट्या झालेल्या आहेत। आणि आता मटणाची एक जे पीस आहे ते आपण चेक करून घेऊ। तर हे बघा छान तुटतं आहे, म्हणजे हे शिजलेलं आहे। आणि आता जो मसाला आपण तयार करून ठेवलेला होता त्या मसाल्यामध्ये हे शिजलेलं मटण घालायचं आहे। तर मी गॅसवर ही कढई ठेवून घेतलेली आहे, गॅसही सुरू आहे। आणि आता हे शिजलेलं मटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता मिक्स करून घेऊ। अतिशय सोपी अशी पद्धत आहे, मॅरिनेशन अजिबात करायचं नाही। अतिशय छान गावरान अशी टेस्ट येते या मटणाला। आता यावर झाकण ठेवायचं आहे साधारण 2 मिनिट, म्हणजे मसाल्यामध्ये हे मटण छान शिजेल। तर आता बघा 2 मिनिटानंतर तुम्ही रंग बघू शकता, अशी मस्त अशी तेलाची लेअरही दिसते आहे हलकीच। आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी छान उकडतं असं कडकडीत गरम पाणी घेतलेलं आहे, ते पाणी घालायचं। आपल्याला ग्रेव्ही किती पातळ घट्ट हवी त्यानुसार छान मिक्स करून घेऊ। आणि आता इथे मला अजून थोडंसं पाणी वाटतं आहे, भाजीमध्ये गरज आहे असं। तर यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालते आहे, पाणी गरमच घालायचं आहे। तर छान मिक्स करून घेऊ। आणि आता या भाजीला आपल्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर हे बघा इथे उकळी फुटलेली आहे। 3 ते 4 मिनिट आपण छान या भाजीला उकळी आणून घेणार आहोत। आणि आता सर्वात शेवटी आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ। आणि आता हे झणझणीत गावरान चवीचं काळं मटण इथे बनून तयार आहे। आणि हे मटण तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत एन्जॉय करा। ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।